मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने विकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आज सानपाडा ओआर येथे पार पडली आहे. या बैठकीत जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. आमदार शशिकांत शिंदे, शिवसेना नेते विजय नाहटा, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक उपस्थित होते. 31 मे रोजी जाहीर होणाऱ्या आरक्षणानंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणार असून बैठकीचा निर्णय प्रदेश पातळीवर पाठवला जाणार असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीमधील स्थानिक नेत्यांनी व्यक्त केली आहे. आपण पाहिलं की रिडेव्हलपमेंट जी मागच्या 25 वर्षामध्ये या लोकांनी थांबवून ठेवलेली होती, आर्थिक फायद्यासाठी रिडेव्हलपमेंट चालू आहे. प्रकल्पग्रस्तांचा ऐतिहासिक निर्णय आघाडी सरकारने घेतला आणि सगळ्या प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला, त्याची जाहिरात काढलेली, लोकांनी अर्ज करायला मोठ्या प्रमाणावर सुरुवात केलेली आहे. असे जे मेजर विषय होते, FSI आपण तुम्ही पाहिलं, GDCP अर्ज आहे, त्याच्यामुळं डेव्हलपर आनंदी, घरं खरेदी परचेस करणारे आनंदी आहेत. पालकमंत्र्यांनी परवा मीटिंग घेऊन डेव्हलपरच्या अडचणी सोडवणे संबंध त्यांच्या ज्या आर्थिक दुखणं होतं ती त्याच्यामध्ये खूप कन्सेशन दिलेली, मुदत वाढवून दिलेली, हप्ते वाढवून दिले, त्यामुळे या नव्या मुंबईला येणारा काळ हा निश्चितपणाने चांगला. GDCP अर्ज आहे, त्याच्यामुळं डेव्हलपर आनंदी, घरं खरेदी परचेस करणारे आनंदी आहेत. पालकमंत्र्यांनी परवा मीटिंग घेऊन डेव्हलपरच्या अडचणी सोडवणे संबंध त्यांच्या ज्या आर्थिक दुखणं होतं ती त्याच्यामध्ये खूप कन्सेशन दिलेली, मुदत वाढवून दिलेली, हप्ते वाढवून दिले, त्यामुळे या नव्या मुंबईला येणारा काळ हा निश्चितपणाने चांगला. किती तारखेला निवडणूक झाली, OBC आरक्षणाच्या वाढत्या बाबतीमध्ये आरक्षण कशा पद्धतीने, पण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावर चर्चा केली. काही स्थानिक प्रश्न होते, काही अडचणी होत्या, त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आज आम्ही आलो. आमची तयारी आहे, निवडणूक कधी झाली तरी आमची तयारी आहे. त्या संदर्भामध्ये आज महाविकास आघाडीचे आम्ही प्रमुख नेते सगळेजण या ठिकाणी बसलो होतो. जेव्हाही निवडणूक लागेल तेव्हा आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढवायची सर्वांनी तयारी केलेली आहे. स्थानिक पातळीवर वाटप आणि बाकीच्या संदर्भामध्ये वरिष्ठ जे नेते मंडळी आहेत त्यांच्याशी चर्चा होईल, ते अंतिम निर्णय घेतील. त्यांनी अंतिम निर्णय यादी फायनल केल्यानंतर, चर्चा केल्यानंतर आणि त्या ठिकाणी निवडणुकीच्या प्रक्रियेला सामोरं जाणार. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर.